परभणी शहरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिराला जनतेचा मोठा प्रतिसाद. परभणी शहरातील खाणापूर येथील संत तुकाराम महाविद्यालयात 18 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री नामदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे संयोजक परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे हे होते. यावेळी भाजपाच्या नेत्या मेघनाताई बोर्डीकर, परभणी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, मंगलताई मुदगलकर, सुनील देशमुख, डॉक्टर सुभाष कदम, चर्मकार समाजाच्या नेत्या प्रभावंती अन्नपूर्णा, रितेश जैन, पप्पू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तर परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला असून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 1500 आरोग्य तपासणी करण्यात आली. तर मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नागरिकांशी संवादही साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व भाजपा मनपा सदस्य, भाजपा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, आघाडी मोर्चा संयोजक, बूथ प्रमुख, शाखाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. उपस्थित सर्वच आमच्या माऊलींना, आपले जे तपासणी करणारे जे डॉक्टर आहेत, जे आपल्यासाठी ऑपरेशन करणारे जे डॉक्टर आहेत, त्या गावाचा मी पालकमंत्री आहे, त्या गावातून मी आलेलो आहे. हे लातूरचे डॉक्टर आहेत आणि लाखो संख्येने या डॉक्टरनी चांगली सुविधा आतापर्यंत दिलेली आहे. लातूरमध्ये 100% जवळपास या डॉक्टरांच्या माध्यमातून सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तीच सुविधा आपल्याला या भागामध्ये आपल्या सर्वांना देतील. आपल्याला प्रवासाची व्यवस्था, घेऊन जाण्याची व्यवस्था आणि परत आणण्याची सुविधा, तिथं आल्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, हे सर्व त्या रुग्ण आमचं जे उदय पण 17 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने समाजातील जो अडचणीत असलेला जो घटक आहे प्रमुखांनी त्यांना जे आरोग्याच्या सुविधांपासून जो वंचित असतो त्या सुविधा त्यांना मोफत मिळायला पाहिजे असा उपक्रम आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अभयजी चाटे आणि जे आनंद भरोसे यांनी जो उपक्रम या ठिकाणी राबवला त्यानिमित्ताने आज इथं येणं झालं आणि अत्यंत मी ज्यावेळेस पाहिलं की जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे ते आमच्या उदयगिरी हॉस्पिटल म्हणून आहे. हजारो अशा पेशंटला त्यांनी सुविधा देण्याचं काम केलं आहे आणि मी ज्यावेळेस आकडेवारी पाहिली जवळपास ही आकडेवारी 400 अधिक लोकांची तपासणी झाली होती, त्यांचं मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशनचंही त्या ठिकाणी नोंद झाली. मला वाटतं की चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवतात आणि आमच्या आनंदला आणि त्यांच्यासोबतच्या सर्वच टीमला की आपण येणाऱ्या काळामध्ये आयुष्यमान भारत जी योजना मोदी साहेबांनी आणलेली आहे त्याच्यातून अनेक असे उपचार असतात जो सामान्य कुटुंबांना घेता येत नाही त्याचाही लाभ या निमित्ताने त्यांनी या भागामध्ये द्यावा आणि एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी. आज परभणी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने झालं तर या ठिकाणी आम्ही आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशी सुरुवात करतो की या ठिकाणी आणि परभणी विधानसभा मतदारसंघातील सर्व परभणी महानगरातील असो की परभणीच्या 56 जे गाव असो त्या सर्व गावातील सर्व प्रभागातील नेत्र तपासणीचं आज प्रामुख्यानं या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. काल मंत्री महोदय साहेबांचा फोन आला, त्यांना म्हणलं, त्यांचा फोन आला की आज आमची बैठक आहे या ठिकाणी आम्हाला